अभिनेत्री कादंबरी जेठवानी, 28 वर्षांची मॉडेल आणि अभिनेत्री आणि मिस गुजरात. तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, पंजाबी अशा काही चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. वडील मर्चंट नेव्ही अधिकारी, तर आई रिझर्व्ह बँकेत मॅनेजर. तिने स्वतः डॉक्टरपर्यंतचं शिक्षणही घेतलंय. अभिनेत्री म्हणून फारशी चर्चेत नसणारी कादंबरी आता वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. कादंबरीमुळे 3 IPS अधिकारी, तेही वरिष्ठ अधिकारी, निलंबित झालेत. एका अभिनेत्रीमुळे IPS दर्जाचे अधिकारी सस्पेंड होण्याची ही पहिलीच घटना असावी. एकूणच या प्रकारात नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. तर कादंबरी जेठवानी या अभिनेत्रीने एका उद्योगपतीविरोधात लैंगिक छळाचे आरोप केले होते. हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं होतं. त्यानंतर कादंबरीविरोधात विजयवाडा येथे YSR काँग्रेसचे नेते के विद्यासागर यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मुंबईत येऊन तेव्हा आंध्र प्रदेश पोलिसांनी कादंबरी आणि तिच्या कुटुंबियांना अटक केली होती. या अटकेनंतर 40 दिवस कादंबरी आणि कुटुंबीय हे तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. हे सर्व घडलं तेव्हा सरकार जगनमोहन रेड्डींचं होतं. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये सरकार बदललं. उद्योगपतीवर केलेल्या आरोपांमुळे आपल्यावर दबाव टाकण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप त्यानंतर कादंबरीने केला. कादंबरीने ऑगस्टमध्ये आंध्र प्रदेश पोलिसात तक्रार केली होती. के विद्यासागर यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या विरोधात फसवणुकीचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. विद्यासागर यांच्यासह उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांनी माझा आणि माझ्या पालकांचा छळ केला, मला अटक केली आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईहून विजयवाडा येथे नेलं गेलं. पोलिसांनी माझा अपमान केला, बेकायदेशीर मला आणि माझ्या कुटुंबियांना ताब्यात घेतलं आणि कुटुंबाला 40 दिवसांपेक्षा जास्त काळ न्यायालयीन कोठडीत राहण्यास भाग पाडलं. तिथे शारीरिक आणि मानसिक छळ केला, असा आरोप कादंबरी जेठवानीने केला होता. या आरोपांनंतर चंद्रबाबू सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. या सर्व प्रकरणाचा तपास केल्यानंतर या अधिकाऱ्यांवर अभिनेत्रीचा छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला असून त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये माजी गुप्तचर प्रमुख पी सीताराम अंजनेयेलू, ज्यांची रँक ही DG लेवलची आहे, माजी विजयवाडा पोलीस आयुक्त क्रांती राणा टाटा, जे महानिरीक्षक दर्जाचे आहेत, तर माजी पोलीस उपायुक्त विशाल गुन्नी यांचा समावेश आहे. पी सीताराम अंजनेयेलू यांनी अभिनेत्रीच्या अटकेसाठी सूचना दिल्या होत्या. तर आधी FIR नोंदवण्यात आला नव्हता. 31 जानेवारी रोजी अटकेचे निर्देश जारी करण्यात आले असताना नंतर 2 फेब्रुवारी रोजी FIR दाखल करण्यात आला, असं या तपासात समोर आलं. कादंबरी आणि तिच्या कुटुंबाला अटक करण्यासाठी जमिनीची बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोप देखील करण्यात आला. पोलिसांनी त्यांना अनेक दिवस जामीन अर्ज करू दिला नाही, असं देखील अहवालात म्हटलं आहे. अहवालाचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आणि प्रकरणाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारनेही शिस्तभंगाची कारवाई केल्याचं सांगितलंय. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं. जगन सरकारच्या काळात घडलेल्या या प्रकाराची चौकशी चंद्रबाबू सरकारने केल्याने आणि कारवाई केल्याने याला राजकीय स्वरूप देखील दिलं जात आहे. मात्र अभिनेत्रीने केलेल्या आरोपानंतर 3 उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांना मात्र नोकरी गमावण्याची वेळ आली आहे आणि याच प्रकरणाची त्यामुळे देशभरात चर्चा रंगली आहे. आता या प्रकरणात पुढे काय काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.